नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण माझ्या चॅनलवर मिलेट्सच्या रेसिपीज बघतोय मी फॉक्सटेल मिलेट्सचे आंबवून कुठले पदार्थ बनवायचे त्या रेसिपीज ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केल्या आहेत आंबवलेल्या पदार्थांमधनं आपल्याला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ट्वेल्व मिळतं व्हेजिटेरियन लोकांसाठी हे महत्वाचं असतं तुम्हाला जर ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर आंबवलेले पदार्थ तुम्ही दिवसा खाऊ शकता पण बऱ्याच जणांनी मला आंबवलेले व्यतिरिक्त दुसरे पदार्थही दाखवा अशी विनंती केल्यामुळे आपण आज मस्त फॉक्सटेल मिलेट्सचा वेज पुलाव बघूया अर्धी वाटी राळं घ्या दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवा मिलेट्सचे पदार्थ बनवताना काही नियम पाळून हे पदार्थ बनवावे लागतात तरच आपल्याला मिलेट्सचे आपल्या आरोग्यासाठी असलेले फायदे पूर्णपणे मिळतात माझ्या चॅनलवरच्या सगळ्या रेसिपीज हे सगळे नियम पाळून बनवलेले आहेत त्यामुळे जसे पदार्थ दाखवले आहेत तशाच पद्धतीने बनवा स्वच्छ धुतलेल्या राळ्यामध्ये ग्लासभर पाणी घालून रात्रभर भिजवा तर उद्या जर पदार्थ बनवायचा असेल तर रात्रीच कांगराळं भिजवून ठेवायचं राळं छान भिजलंय एका कढईमध्ये दोन तीन चमचे राईस ब्रॅन ऑइल घाला याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घाला आणि खडे मसाले घालूया खडे मसाल्यामध्ये मी दोन दालचिनी तीन चार मिरे दोन वेलची दोन तीन लवंगा आणि दोन तमालपत्र घेतलेत हे आपण तेलामध्ये घालूया इथे सात आठ काजूचे तुकडे पण मी घेतलेत ते पण आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि हे सगळं छान तळून आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा किसलेलं आलं घालूया आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट एक चमचा घालूया आता हे सगळं छान तळून घ्यायचंय किंवा फ्राय करायचंय याच्यामध्ये आपण एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा घालूया कांदा ब्राऊन रंगावर फ्राय करायचा आहे याच्यामध्ये आता आपण राळ घालूया या राळ्यातलं जे पाणी आहे ते मी काढून ठेवलंय हे आपण वापरणार आहोत हे फेकून नाही द्यायचंय फक्त कमी जास्त करण्यासाठी मी आधी हे पाणी बाजूला काढून ठेवलंय आता कांदा छान परतून झालाय आणि काजूही छान परतले गेलेत आता ह्याच्यामध्ये एक छोटी वाटी मटार घालूया एक छोटी वाटी किसलेला गाजर घालूया दोन तीन फ्लॉवरचे आणि दोन तीन फ्रेंच बीन्सचे तुकडे घालूया पाव चमचा हिंग घालूया एक चमचा हळद घालूया आणि अर्धा चमचा तिखट घालूया तिखट तुम्ही स्किप करू शकता कारण आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली आहे एक मोठा चमचा धणेपूड घालूया आणि सगळे मसाले फ्राय करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण राळं घालूया आता हे छान मिक्स करून घेतलंय याच्यामध्ये आपण ज्या वाटीने राळं मोजून घेतलंय ना आपण अर्धी वाटी राळं घेतलंय त्याच्यासाठी मी इथे दोन वाट्या पाणी घातलंय पाणी मी तेच वापरलं आहे ज्याच्यामध्ये आपण राळं भिजवलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं कांद्यानंतर आपण टोमॅटो घालायला पाहिजे पण मी विसरली आहे तर एक छोटा चमचा आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो पण घालायचा आहे तो मी आत्ता घातला आहे हे ढवळून घ्या आणि झाकून साधारण पाच सात मिनटं शिजू द्या पाच सात मिनटांनी आपण बघूया शिजलं आहे की नाही ते आणि गॅस आपल्याला बारीक फ्लेमवर ठेवायचा आहे आता पाच सात मिनटं झाली आहेत आपण बघूया शिजलं आहे का त्यातला दाणा शिजला आहे का ते, ते बघायला पाहिजे अजून थोडंसं कच्चट आहे तर आपण आणखीन पाच ते सात मिनटं याला झाकून शिजवूया वा आता राळ्याचा पुलाव मस्त तयार आहे छान मोकळा मोकळा पुलाव झालाय आपण याच्यामध्ये दोनच वाट्या पाणी घातलंय त्याच्यामुळे छान मोकळा शिजलाय हा पुलाव मस्त आपला पुलाव रेडी आहे आता आपण गरम गरम पुलाव वाढून घेऊया साधारण एका माणसाला पुरेल एवढा पुलाव अर्ध्या वाटीमध्ये तयार होतो आता मस्त गरम गरम पुलाव वाढून घेऊया त्याच्याबरोबर सॅलड घेऊया काकडी टोमॅटो कांदा हिरवी मिरची आणि गाईच्या दुधाचं दही घेऊया चला मस्त जेवण तयार आहे मी एन्जॉय करते तुम्हीही हा राळ्याचा पुलाव नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मिलेट्सच्या आणि इतरही छान छान हेल्दी रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू